अयोध्या प्रकरणात सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना सीबीआय कोर्टात साक्षीकरता समन्स बजावण्यात आलाय. 23 जूनला साक्षी देण्याकरता लखनौच्या न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आरोपी आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, विष्णुहरी दालमिया, साध्वी रितंबरा, महंत नृत्यगोपाल दास, महंत रामविलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपतराय बंसल, महंत धरमदास, सतीश प्रधान अशांची नावं या खटल्यामध्ये आहेत. कल्याण सिंग त्यावेळी मुख्यमंत्री होते. ते सध्या राजस्थानच्या राज्यपाल पदावरती आहेत. संवैधानिक पदावर असल्यानं त्यांचं नाव वगळण्यात आलं. याशिवाय बाळासाहेब ठाकरे, गिरीराज किशोर, अशोक सिंघल, महंत अवैधनाथ, परमहंस रामचंद्र आणि मॉरिशस स्वामींचं निधन झाल्यानं त्यांची नावं वगळण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अद्याप राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. सरकारनं उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधक भूमिका घेणार असल्याचं दिसतंय. दरम्यान राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सीताराम येचुरींची भेट घेणार आहेत. तसंच नायडू यांनी शरद पवार यांना चर्चेला येण्याकरता फोनवरून निमंत्रण दिलं आहे. यापूर्वी या दोघांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि बसपाचे नेते सतीश मिश्रा यांची भेट घेतली आहे. आज व्यंकय्या नायडू साहेबांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये शरद पवार साहेबांना बहुतेक राजनाथ सिंग जेटली आणि ते स्वतः भेटणार आहे. 3 पक्षाला फोन त्यांच्याकडून होते आणि म्हणून आम्ही सांगितलं की पवार साहेबांनी जे सूचना केली होती सर्व म्हणजे नेत्यांच्या बैठकीमध्ये की त्याच्यासाठी आपण वाट बघितलं पाहिजे. अनेक विरोधक राहुल गांधींचा उल्लेख विरोधानं पप्पू असा करतात किंवा जोक्समध्ये सोशल साईट्सवरती पप्पू या नावानं जोक्स व्हायरल होत असतात. मात्र खुद काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्यानं काँग्रेस उपाध्यक्षांचा उल्लेख पप्पू असा केला तर आश्चर्य वाटेल. मात्र असं घडलंय. मेरठ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विनय प्रधान यांनी राहुल गांधींची स्तुती केली. मात्र राहुल यांना गरिबांचा किती कळवळ आहे सांगताना त्यांचा उल्लेख पप्पू असा केलाय. पप्पू कुठल्या पार्ट्यांमध्ये गेला नाही, कुठल्या महागड्या गाड्यांचा शौक बाळगला नाही. पप्पू मंत्री पंतप्रधान बनू शकला असता मात्र बनला का असा सवाल केलाय. एका व्हॉट्सअप ग्रुपवर ही पोस्ट होती, पुढे ती फेसबुकवर व्हायरल झाली. काँग्रेसच्या वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेतली आहे. विनय प्रधान यांना काँग्रेसमधल्या सर्व पदांवरून हटवण्यात आलं. किसी का बेटा खूब प्यार से किसी को पिंटू कहता हो और मगर जब वो कलेक्टर बन जाता है, कलेक्टर की कुर्सी में बैठा होता है तो वो डीएम साहब हो जाता है. अगर वो पब्लिकली सबके बीच में अगर वो पिंटू कहकर बुलाएगा, अरे पिंटू इधर को सुनो, तो उसकी भी गरिमा गिरती है, उस पद की गरिमा गिरती है, उस व्यक्ति की गरिमा गिरती है. क्योंकि उस कुर्सी पर बैठा हुआ व्यक्ति वो पिंटू नहीं होता, वो कलेक्टर होता है. इसी तरह राहुल गांधी जी के बारे में जो शब्द यूज किए जा रहे हैं ये गलत है, हम इसकी घोर निंदा करते हैं. राहुल गांधी जी देश के नेता, राजनीतिक नेता है. गोरखाल्यांच्या मागणीकरता दार्जिलिंगमध्ये हिंसाचार पेटलाय. गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी इथं हिंसक आंदोलन सुरू केलं. या आंदोलकांनी घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या झी मीडियाला लक्ष्य केलंय. जीजेएमच्या कार्यकर्त्यांनी झी मीडियाची गाडी पेटवली आहे. तसंच या घटनेचं वृत्तांकन न करण्याची धमकी दिली आहे. यावेळी झी मीडियाच्या टीमवर दगडफेक करण्यात आली. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. याआधी जीजेएमचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांच्या घरावर छापा मारण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि रोकड जप्त करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी 10,000 कर्जाकरता अटी शिथिल करण्याची सूचना केली. निकषपूर्ती प्रमाणपत्राचा आग्रह धरू नका आणि सेल्फ सर्टिफिकेटवर तातडीची रक्कम द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकांना दिल्या. कर्जमाफी करायचा निर्णय घेतलाय, त्याचा सगळा निर्णय, त्याचा डेटाबेस हा सगळा आपण तयार करतोय. पण तोपर्यंत खरीप अगदी तोंडावर असल्यामुळे किमान बियाणं खतं वगैरे घेण्याकरता एक ऍडव्हान्स असावा म्हणून आपण त्याला 10,000 रुपयाचा ऍडव्हान्स दिलाय. हा देत असताना काही आपण अटी शर्ती टाकलेली आहेत की त्याच्यामध्ये कोण बसला पाहिजे आणि कोण बसू नये. पण मला असं वाटतं की आता त्याच्या बाबतीत आपण लिनियंट आहोत, त्या बाबतीत आपण फार आग्रही नाही आहोत. कारण ते 10,000 रुपये काही ही खूप मोठी अमाऊंट नाही आहे. आज तरी आता तू तुझं सर्टिफिकेटच घेऊ दे की बाबा तू या कॅटेगरीत बसत नाही वगैरे असं कुठेही करायचं नाही आहे. तर सेल्फ सर्टिफिकेशन बरोबर बँकांना सांगायचं आहे की त्यांनी एकदा सेल्फ सर्टिफाय केलं की मी या कॅटेगरीत बसत नाही तर त्याला आपल्याला 10,000 रुपये जो ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स द्यायचा आहे. मागच्या कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले मात्र त्यावेळी गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसंच एकही गरजू सुटणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. पुण्यातल्या महसूल परिषदेमध्ये ते बोलत होते. कर्जमाफीत एकही चुकीचा माणूस येणार नाही या पद्धतीने अंमलबजावणी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आपला या कर्जमाफीच्या मागचा उद्देश असा आहे जो थकीत आहे, जो गरीब आहे, जो गरजू आहे असा प्रत्येक शेतकरी हा या कर्जमाफीच्या जाळ्यामध्ये आला पाहिजे. पण त्याचवेळी ज्याला आवश्यकता नाही आहे किंवा जो मोठा आहे, जो धनाढ्य आहे, जो अतिशय समन आहे,
किंवा त्यासोबत जो शेतकरीच नाही आहे अशा लोकांना त्याच्यामध्ये एंट्री मिळू नये अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला याच्यामध्ये निश्चितपणे करावा लागणार आहे. आणि त्याकरता एक मॅसिव्ह एक्सरसाइज हा पलीकडच्या 2-3 महिने आपल्याला सातत्यानं तो चालवावा लागेल. आणि पुन्हा एकदा यातली सगळी जबाबदारी आपली नसली तरी आमचे जिल्ह्याचे कॅप्टन हे जिल्हाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी येणारच आहे. खरीपाच्या परिणामांकरता शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या तातडीचं कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारकडून आदेश मिळाले नसल्यानं शेतकरी या तातडीच्या कर्जाच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता सरकारनं जिल्हा बँकांना आदेश दिले असून काही निकषांच्या आधारे हे तातडीचं कर्ज मिळणार आहे. याकरता शेतकऱ्यांना शपथपत्र द्यावं लागणार आहे. जोपर्यंत रिझर्व्ह बँक किंवा नाबार्ड थकबाकीदार शेतकऱ्यांना 10,000 रुपये अधिकचं कर्ज द्या हे सांगत नाही तोपर्यंत थकबाकीदार अधिकचं कर्ज देणं शक्य नाही असं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. सरकारनं 30 जून 2016 थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या असं म्हटलंय. पण किती रुपयांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना हे कर्ज द्यावं याबद्दल या परिपत्रकात स्पष्ट केलेलं नाही असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. आता मूळ विषय आहे की थकबाकीदारला कर्ज द्यावं असं जोपर्यंत नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक कळवत नाही तोपर्यंत आम्ही कर्ज देऊ का? आता हे 10,000 रुपये प्रमाणे देणारे हे पैसे आमच्याकडे आहेत का? अजून आमच्या 125 कोटीच्या नोटा तिथं पडून आहेत, त्या घेतल्या गेलेल्या नाहीत, त्याचा सरकार अजिबातच चर्चा करायला तयार नाही. ह्या सगळ्या विषयावर मी लवकरात लवकर जिल्हा बँकेची संचालक मंडळाची बैठक बोलावीन आणि त्यापुढे विषय ठेवीन आणि जो निर्णय होईल त्याची आम्ही अंमलबजावणी करू. प्रदेश भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं सांगितलं होतं असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. अर्थात शिवसेनेच्या सत्तेत राहून विरोधाच्या भूमिकेकडे फडणवीसांचा रोख होत आहे, वेगळं सांगायची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपमध्ये या हेतूनं मध्यावधी निवडणुकीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण तेव्हा प्रदेश नेतृत्वानं मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारली होती. पण गेल्याच आठवड्यात कर्जमाफीची घोषणा केली. आता पार्श्वभूमीवरती त्या आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा निवडणुकांच्या चर्चेला जोर आला. शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनाला आलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या मध्यावधी निवडणुकांविषयीच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. सरकारकडे निवडणुकीकरता पैसा जमा झालाय, त्यापैकी काही पैसा शेतकऱ्यांना द्यावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ते आज अकोला इथं बोलत होते. मध्यावधीची तयारी असेल तर तो पैसा जो तुमच्याकडे आहे तो शेतकऱ्याला द्या ना. मध्यावधीची गरज लागणार नाही. मध्यावधीला तयार आहात म्हणजे तुमच्याकडे पैसा बक्कळ आहे, तो बक्कळ असलेला पैसा शेतकऱ्याला द्या. त्याचा पूर्ण त्याचा 7-12 कोरा करा, त्याला कोणताही निकष लावू नका. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, दिलेलाच आहे. पण मला आता अशी भीती वाटते की शेतकऱ्याला कर्जमुक्त न करता या विषयाला कुठेतरी फाटा देण्यासाठी आम्हाला उचकवणं, मग मध्यावधीची घोषणा करणं म्हणजे कर्जमुक्तीची हातातोंडाशी आली ती पुढे नेणं. अर्थात आम्ही आत्ता तरी जोपर्यंत कर्जमुक्त शेतकऱ्याला करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे काय आम्ही खरे होऊ देत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आपल्या मुंबई दौऱ्यात मातोश्री वारी करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेणार आहेत. शुक्रवार ते रविवार असा शहांचा मुंबई दौरा आहे. सकाळी उद्धव ठाकरे यांची ते रविवारी भेट घेणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराबाबत तसंच अन्य राजकीय विषयांवर यावेळी ठाकरे आणि शहा यांच्या चर्चा अपेक्षित आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शहा यांची मातोश्री वारी झाली होती, त्यानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत. नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीवेळी ठाकरे यांनी शहांना मातोश्री भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी शहांची मातोश्री वारी व्हावी याकरता शिवसेनेतून जोरदार प्रयत्न सुरू होते. मातोश्री वारी करताना शहा दादर इथल्या शिवाजी पार्कमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्मारकावर जाऊन अभिवादन करणार आहेत. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती शिवसेना भाजपमधला तणाव निवळण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांकडून होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून या भेटीकडे पाहिलं जात आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये आमचंही काही खरं नाही असं विधान जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केलंय. अहमदनगर जिल्ह्यामधल्या शिवार फेरीच्या वेळी राम शिंदेंनी हे विधान केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहेत, त्यावेळी ते राज्यातल्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. मंत्री झालो म्हणजे आमची मजा आहे असं जनतेला वाटत असलं तरी आम्हालाही कामगिरी दाखवावी लागते असं राम शिंदेंनी म्हटलंय. तसंच कर्जमाफीच्या निर्णयानंतर विरोधकांकडे मुद्दाच राहिलेला नाही, त्यामुळे टीका करण्यासारखं काही ठेवलंच नसल्याचं विरोधक फोनवर मान्य करतात असा दावाही शिंदेंनी केला. आता आमची परवा पासून हजेरी, आम्ही शहा येणार आहे. कोणी मंत्र्यांनी किती काम आणि कोणी आमदारांनी किती काम ते तपासले.
असं कधी ऐकलं होतं का मागच्या सरकारच्या काळात? मंत्र्याला आमदाराला विचार, आमचं पण अवघड झालेलं आहे, ते सोपं नाही राहिलं. आणि तुमचं नाही कामं केले आमचं मध्ये अवघडच होणार असं वरून होतं का कधी याच्या आधी? दर्शन दुर्लभ प्रश्न विचारला तर अजून ना. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ झाली. जोगेश्वरी इथं वायकरांनी अनधिकृत व्यायामशाळा बांधल्याची तक्रार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी जून 2016 लोकायुक्तांकडे केली होती. या प्रकरणी वायकर यांनी आता एक पाऊल मागे घेतलंय. व्यायामशाळा अनधिकृत असल्याची तक्रार आल्यानंतर ती व्यायामशाळा म्हाडाला परत करायची तयारी वायकरांनी दर्शवली. वायकर अध्यक्ष असलेल्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे ही व्यायामशाळा चालवली जाते, मात्र लोकायुक्तांकडे तक्रार असल्यानं ही व्यायामशाळा ताब्यात घ्यायला म्हाडानं नकार दिला. दरम्यान या प्रकरणी वायकरांवरती कारवाई करावी अशी मागणी निरुपमांनी केली. पुढची डेट आज लोकायुक्त महोदयांनी ठरवलेला आहे, तो डेट आहे 3 जुलैचा, आणि त्या दिवशी पुढे पुढील कारवाई होईल. पण एक आता नक्की झालेला आहे की मंत्री महोदयांनी स्वतःचा जो एक चूक होता, जो अवैध बांधकाम होता, त्याबद्दल त्यांनी लोकायुक्त कार्यालयामध्ये स्वीकार केलेला आहे. आणि आता माझी अशी विनंती आहे लोकायुक्त महोदयाच्या समोर की त्यांनी अवैध बांधकाम केलेलं आहे, जरी त्यांनी सरेंडर केला तरीही त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. जवळपास 1.5 महिन्यांच्या मोठ्या सुट्टीनंतर आजपासून राज्यातल्या शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. नवीन वह्या, पुस्तकं, नवं दप्तर असा जामानिमा घेऊन विद्यार्थी शाळेत आले. विद्यार्थ्यांनी देखील आजचा दिवस एन्जॉय केला, शाळेनं त्यांचं स्वागत केलं. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक शाळांमध्ये हे आयोजन आहे. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. अन्य बोर्डाच्या शाळा आधीपासून सुरू झाल्या असल्या तरी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं गजबजून गेल्यात. पहिल्या दिवशी सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. सध्या राज्यभरामध्ये 1,03,685 शाळा आहेत, त्यापैकी 67,717 शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. 21,261 अनुदानित तर 13,988 विनाअनुदानित शाळा आहेत. यापैकी विदर्भ वगळता सर्व शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. विदर्भात 26 जूनला शाळा सुरू होतील. गोमांस विक्रीवर बंदी आणण्यासंबंधी संपूर्ण देशात वाद उफाळलेला असताना या बंदीची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केल्याचा दावा विदेश राज्यमंत्री एमजे अकबर यांनी केला. याचा उल्लेख देशाच्या घटनेत देखील असल्याचं ते म्हणाले. देशातल्या राज्य सरकारांच्या अखत्यारीतील गोमांस विक्रीचा हा विषय असून हा विषय संबंधित राज्य सरकार त्या त्या परिस्थितीप्रमाणे परिस्थिती पाहून निर्णय घेते. राज्यातल्या रहिवाशांच्या आहार पद्धतीनुसार निर्णय घ्यायला हवा हे भाजपनं आधीच स्पष्ट केल्याचं देखील एमजे अकबर म्हणाले. केंद्रातल्या मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं नागपूरला आयोजित एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये एमजे अकबर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमरावती जिल्ह्यामधल्या 7,000 लोकवस्ती असलेल्या तळेगाव ठाकूर इथं अखेर दारूबंदी करण्यात आली. गावामधल्या महिला शक्तीचा विजय झाला. मध्यवस्तीत असलेल्या दारू दुकानाच्या विरोधात महिला शक्तीचं जोरदार आंदोलन सुरू होतं. महिलांची आक्रमक भूमिका लक्षात घेता अखेर गावात विशेष आमसभा घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा प्रशासनानं दारूबंदी केल्याचं निश्चित केलं. जवळपास आमच्यासोबत 200-250 महिला रोज आम्ही प्रचार केला की महिलांना आपल्याला कसा त्रास होतो, काय होतो, या संदर्भामध्ये आजची सभा आयोजित केलेली आहे. आणि या सभेसाठी पूर्णपणे आम्हाला गावातील सर्व महिलांनी आणि आजच्या मी तुम्हाला एक हे सांगू शकते सर, एवढं विश्वासाने सांगू शकते, जर महिलांना त्रास झाला नसता, कुणाच्या घरी वेगळ्या प्रकारे, कुणाच्या घरी वेगळ्या प्रकारे, आज इथे 100% महिला आहे आणि आमचं यश हे घवघवीत यश आहे. याच्या विरोधात जर अजून कोणी काही करतील तर त्याला नाही, पण महिलांचं यश नक्की आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबरोबर मासे वाहून जाऊ नयेत म्हणून टाकलेल्या केमिकलमुळं हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यामधल्या माजलगाव धरणात घडली आहे. मासेमारीचं कंत्राट घेतलेल्या ठेकेदारानं हे हा कारनामा केला आहे, मात्र प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. माजलगाव इथल्या धरणात मासेमारीचा ठेका वडवणीच्या परमेश्वर अंडील या कंत्राटदाराला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी धरणातलं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं. या पाण्याबरोबर मासे वाहून जाऊ नये म्हणून या ठेकेदारानं पाण्यात केमिकल टाकलं, त्यामुळे हजारो प्रवाशांचा तडफडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे पाणी माजलगावकर प्यायला वापरतात. माशांच्या मृत्यूला जबाबदार असणारा आणि जनतेचं आरोग्य धोक्यात घालणाऱ्या ठेकेदारावरती कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होते.
पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वीटभट्टीवरती काम करणाऱ्या तरुण मुलीवरती गोळीबार झालाय. गोळीबारात खेड तालुक्यातल्या शिरोली गावामधील काजल शिंदे गंभीर जखमी झाली. अज्ञात तरुणानं गोळीबार केला. छातीत गोळी घुसल्यानं काजल गंभीर जखमी झाली आहे. काजलवरती राजगुरुनगर इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याकरता गजरबंद पंपिंग स्टेशन मुदतीत पूर्ण होऊ शकलं नाही. शिवाय ब्रिटानिया पंपिंग स्टेशनही वेळेत सुरू न केल्यानं यंदा पहिल्याच पावसात हिंदमाता इथं पाणी साचलं. ही दोन कारणं लक्षात घेऊन महापालिकेचे अभियांत्रिकी विभागाचे संचालक लक्ष्मण भटकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावरती कारवाईची शक्यता आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याकरता पालिकेनं आतापर्यंत कोट्यवधी खर्च करून हाजी अली, इरला, लवग्रोव्ह, क्लिवलँड बंदर आणि ब्रिटानिया अशी 5 पंपिंग स्टेशन उभारून कार्यान्वित केली. 6वं गजरबंद पंपिंग स्टेशनचं काम पूर्ण करण्याची मुदत मार्च महिन्यात संपली. मुदतीत काम न झाल्यानं कंत्राटदाराला पालिकेनं दंड ठोठावला. मुंबईकरांवरची पाणी दरवाढीची टांगती तलवार तूर्तास टळली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनानं घरगुती आणि व्यावसायिक पाणी दरांमध्ये वाढ करण्यासंदर्भामधलं निवेदन सादर केलं असता भाजपसह विरोधकांनी या दरवाढीला प्रचंड विरोध केला. 2012 पास केलेल्या प्रस्तावानुसार 2017 दरवर्षी 8% पाणी दरामध्ये वाढ करण्याची मान्यता प्रशासनाला मिळाली आहे. पण प्रशासनानं यंदा 5.39% दरवाढीचं निवेदन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी विरोध केल्यानं प्रशासनाला हे निवेदन गुंडाळावं लागलं. सत्ताधारी शिवसेनेनं मात्र प्रशासनाचं निवेदन किमान ऐकायला तरी हवं होतं अशी भूमिका घेतली. राजापूर तालुक्यातल्या नाणार इथं होणाऱ्या ग्रीन रिफायनरीचं आंदोलन पेटलंय. शिवसेना आणि काँग्रेस आंदोलनात सहभागी झाले तर प्रकल्पाला विरोध म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवून आपला निषेध नोंदवला. 2,00,000 कोटींचा हा प्रकल्प आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. मात्र हा प्रकल्प कोकणाला उद्ध्वस्त करणारा असल्याचं सांगत ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध केला. या आंदोलनात ग्रामस्थांनी सरकारच्या अध्यादेशाची होळी केली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापाठोपाठ आता ग्रीन रिफायनरी प्रकल्प ही वादाच्या भोवऱ्यात सापडला. अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प विरोधी एका व्यक्तीनं रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यावरती गोळीबार केला. या गोळीबारात 4 लोकांना गोळी लागली असून यातील एक व्यक्ती रिपब्लिकन पक्षाचा मोठा नेता. या गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ठार केलं. लंडन इमारत आग प्रकरणी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आणि आरोपींना कडक शिक्षा देण्यासंदर्भामध्ये सूचना दिल्या. तर फायर मिनिस्टर निक हडनेने देखील या भागातल्या इतर इमारतींच्या रिनोव्हेशनबद्दल चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं. मेक्सिकोच्या एका तेल रिफायनरीमध्ये आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पेमेक्सच्या सालिना क्रूज रिफायनरीमध्ये कच्चं तेल पसरल्यानं ही आग लागल्याचं बोललं जातं. पेरूमध्ये पोलिसांनी 10 दिवसांच्या कारवाईनंतर ड्रग्ज तस्करांकडून 5.5 टन ड्रग्ज जप्त केलं. यामध्ये कोकेन आणि गांजाचं प्रमाण अधिक आहे. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून या व्यक्ती हे ड्रग्ज साऊथ आफ्रिकेला पाठवण्याच्या तयारीत होते. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास $60 अब्ज इतकी आहे. स्पेनमधलं वाढतं तापमान पाहता हवामान खात्यानं आणखी 6 शहरात हीट अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आता जवळपास 29 भागांमध्ये हीट अलर्ट आहे. स्पेनमध्ये अनेक भागातलं तापमान 42 डिग्री इतकं झालं आहे. चीनच्या दक्षिण पश्चिम आणि पूर्व भागात मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे या भागामधलं पिकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय. तसंच अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. काही नद्यांनी धोकादायक पातळी गाठली. खालच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं हलवण्याचे आदेश दिले. बेल्जियममध्ये कुपोषणामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रकरणी मुलाच्या आईवडिलांना न्यायालयानं 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. 7 महिन्यांच्या लुकसला योग्य प्रमाणात आहार न दिल्यानं तो कुपोषित झाला आणि त्याचा मृत्यू झाला. व्हेनेझुएलामध्ये सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. राजधानी काराकसमध्ये विरोधी पक्षानं या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. जुलै महिन्यात सरकार निवडणूक घेणार आहे, ज्यामध्ये कॉन्सुलेट असेंब्ली सदस्याची निवडणूक होणार आहे, ज्याच्याकडे विशेष अधिकार असणार आहे. जनतेला भुलवण्याकरता ही निवडणूक होत असल्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. मेक्सिकोच्या जवळ ग्वाटेमालामध्ये 6.9 तीव्रतेनं भूकंपाचे झटके जाणवलेत. भूकंपानंतर अनेक भागांमधला वीज पुरवठा गायब झाला. चर्चची इमारत कोसळली. आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्यापर्यंत येते.
आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बर्मिंगहॅमच्या मैदानावरती भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरी सेमीफायनलची. भारतानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. महत्वाच्या या मॅचमध्ये टीम इंडियात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये बांगलादेशला झटका बसलाय. भुवनेश्वरनं विकेट घेत सरकारला शून्यावर आउट केलं. आतापर्यंत बांगलादेशच्या 2 विकेट गेल्या. वेस्ट इंडिज दौऱ्याकरता टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ऋषभ पंतला टीममध्ये संधी देण्यात आली असून रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला दौऱ्याकरता विश्रांती देण्यात आली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 वनडे आणि 1 T20 मॅच खेळणार आहे. 23 जून ते 9 जुलै दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये वनडे सिरीज आणि 1 T20 मॅच खेळली जाईल. भारत पाकिस्तान दरम्यान असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर अभिनेता सलमान खाननं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. जे युद्ध करण्याचे आदेश देतात त्यांच्याच हाती बंदूक द्या असं सलमाननं म्हटलंय. ट्यूबलाईट या सिनेमाच्या प्रमोशन करता मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत सलमाननं हे वक्तव्य केलं. त्यावेळी सलमानचा भाऊ अभिनेता सोहेलही उपस्थित होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य स्वामी तिन्ही जगाचा भिकारी या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून मराठीत पदार्पण करतो. या सिनेमाचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला आहे. पहिल्या पोस्टरवरून सिनेमात काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल असंच दिसतंय. स्वप्नील जोशी या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. बॉलिवूडमधले अनेक आघाडीचे स्टार्स या सिनेमात असण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.